आमचे असले आमचे भाऊ भाऊ जे आहेत भाऊ बहिणी सगळे शहीद होत आहे, आत्महत्ये पलीकडे त्यांना दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. आजही कोर्टाने इतकं सांगितलेलं असताना सुद्धा आज आमचे कर्मचारी इतके प्रेशरमध्ये येत आहे, तरी सुद्धा सरकारने पहिल्यांदा त्रिसदस्यीय समिती स्थापन केली, त्याच्या 3 महिने घेतले, त्याच्यानंतर ती मुदत वाढवत वाढवत त्यांनी अजून परत 1 महिना वाढवला, त्याच्यानंतर परत आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी परत एक समिती स्थापन केली, तिचा पण अजून रिपोर्ट पेंडिंग, मागचा पण अजून रिपोर्ट पेंडिंग. म्हणजे सरकारला फक्त आमचे मृत्यू बघायचे, कारण यांना जर सामान्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किंवा सामान्य जनतेच्या बाबतीत काही असतं तर यांनी पहिले जी 3 महिने घेतले त्या समितीचा अहवाल का नाही बाहेर काढला, तो का नाही दिला जज साहेबांना, माननीय न्यायमूर्तींनी यांना द्यायला सांगितला होता तो पण दिला नाही, परत दुसरी सदस्य समिती स्थापन केली तिचाही रिझल्ट दिला नाही. आम्ही यांना 1000 वेळेस सांगितलं आमची फक्त विलीनीकरण मागणी का, म्हणून काही आमदार हाताशी धरून परिवहन मंत्री असतील किंवा इतर सर्वजण असतील ते का आम्हाला मधल्या मार्गाचं चॉकलेट देतात, आमच्या कर्मचाऱ्यांची एकच मागणी विलीनीकरण, ती सोडून बाकीच्या मुद्द्यांवर का बडबड करतात. सरकार सांगते की ते शक्य नाही होणार आहे, सरकार जरी सांगत असेल सरकार का म्हणतं शक्य नाही. आज तुम्ही तसं बघायला गेलं तर MSEB असेल किंवा ST महामंडळ असेल हे दोन असे फॅक्टर आहेत की जे इन्कम कमवून आणतात. मग आम्ही जर MSEBचं तरी जेव्हा लोक वीज वापरतात त्यानंतर 1 महिन्याने पैसे देतात, ST मध्ये प्रवासी बसल्यानंतर त्या मिनिटाला पैसे मोजावे लागतात. मग ST जर इन्कम फॅक्टर आहे, आमच्याकडे जर इन्कम आणण्याची क्षमता आहे आमच्या डिपार्टमेंटला, आम्हाला जे कमवून आणणारे तुम्ही त्यांनाच देत नाही मग तुम्ही कोणाला देणार, ही आमची मागणी आहे. आम्ही कमवून आणतो पैसे, आमच्या ST महामंडळाला आम्ही पैसे कमवून देतो, सरकारला आम्ही पैसे कमवून देतो, आमचा हक्क आहे त्या विलीनीकरणावर. आम्ही कोणीही कर्मचारी जोपर्यंत कोर्टाचे आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही हजर होणार नाही. कोर्टाचे आदेश आम्हाला विलीनीकरण, कोर्ट आमच्या बाजूनेच आदेश देणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी. हे बघा, राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सगळं असतं तर आज एवढे राज्यकर्त्यांना जेल झाल्या नसत्या, हे आमचं म्हणणं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना जे फितवलं जातं त्यांना जे घाबरवलं जातं की राज्यकर्त्यांच्या हातात आहे, नाही, या देशामध्ये अजूनही संविधानाचं राज्य आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा संविधानावरती पूर्ण विश्वास आहे. आमचे वकील